परिसरातील घडामोडी आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा कर्जत येथील कशेळे मंडळ अधिकाऱ्याला सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे यातील तक्रारदार हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे अधिकृत रिकव्हरी एजंट आहेत मौजे जामरुंग तालुका कर्जत येथील रो हाऊस नंबर त्रेसष्ट बी इलेक्ट्रॉनिक फेस एक इलेजंट कॉम्प्लेक्स प्लॉट नंबर एकशे त्र्याण्णव नवीन दोनशे बासष्ट हा स्टेट बँक ऑफ इंडियाकडून सील करण्यासाठी न्यायालयाने आदेश दिला आहे त्याकरता मंडळ अधिकारी दिनेश रमाकांत गुजराती हे सदरचा रो हाऊस सील करण्यासाठी पंधरा हजार रुपये मागणी करत असल्याबाबत तक्रारदार यांनी लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली त्या अनुषंगाने एकतीस ऑक्टोबर रोजी केलेल्या पडताळणी कारवाईमध्ये दिनेश गुजराती मंडळ अधिकारी यांनी पंधरा हजार लाचेची मागणी करून अंती दहा हजार रुपये मागणी केल्याचे निष्पन्न झाले दोन नोव्हेंबर रोजी केलेल्या सापळा कारवाई दरम्यान गुजराती यांनी तक्रारदार यांच्याकडून सात हजार रुपये लाच स्वीकारली यावेळी त्यांना रंगेहात पकडण्यात आले पुढील कारवाई अँटी करप्शन विभाग करत आहे